नमस्कार, राजसुगरणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गोड शंकरपाळ्या. खूपच खुसखुशीत आणि लेअरवाल्या होतात. तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि मी खाऱ्या शंकरपाळ्याची पण लिंक टाकलेली आहे, त्या पण तुम्ही करून बघा. आता आपण साहित्य बघूया. मैदा आहे 1/2 किलो. ह्या वाटीच्याच एक मापाने पिठी साखर घेतली आहे. दूध 1 वाटी घेतलेलं आहे आणि तूप 1/2 वाटी घेतलेलं आहे. 1/2 वाटी तूप घ्यायचं नाही. 1/2 वाटी जर तूप घातलं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात. आणि वासासाठी वेलची पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. दूध घालूया 1 वाटी. दुधामध्ये 1/2 वाटी हे आपण तूप घेतलेलं ते घालूया. आणि पिठी साखर 1 वाटी घालूया. हे आपण मिक्स करून घेऊया. हे आता आपण गॅसवरती गरम करून घेऊया. पाक वगैरे करायचं नाही, फक्त साखर विरघळेल एवढंच गरम करून घेऊया. हे गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपण आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचं नाही आहे, फक्त साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर आपण पीठ मळून घेऊया. साखर विरघळलेली आहे आपली. आता ही जास्त गरम नाही करायचं आहे. गॅस बंद करूया आणि पण हे पूर्ण थंड करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. आपलं हे गरम करून थंड झालेलं आहे, हे आपण ह्याच्यात ओतून घेऊया. आता आणि वेलची पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. आपण जसं तिखट पदार्थ बनवतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातल्यावर चव चांगली होते, तसं हे गोड पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ घातल्यावर चव छान लागते. आता ह्या साखर आणि दुधाच्या ह्याच्यामध्ये आपण जेवढा बसेल तेवढा मैदा घालून थोडं थोडं करून मळून घेऊया. मैदा कमी जास्त होऊ शकतो, हातानेच मळूया आपण. हेच प्रमाण तुम्ही घेऊन केला तर एकदम खुसखुशीत होतात शंकरपाळ्या. हा 1/2 किलो मैदा होता. आपल्याला हे खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मळायचंय. आपल्याला लाटता आलं पाहिजे आणि एकदमच नरम पीठ. जास्त पातळ झालं तर शंकरपाळ्या आपला खुसखुशीत होत नाही, थोडंसं घट्टच मळायचं. हे आपण आता 1/2 तास असंच ठेवूया आणि मग शंकरपाळ्या करायला ठेवूया. हे 1/2 तास ठेवूया झाकून आपण आणि 1/2 तासानंतर शंकरपाळ्या करूया. त्याच्यात आपण गोळे करून घेऊया.
असे आपण सगळे गोळे करून घेऊया आणि मग शंकरपाळ्या लाटूया। हे आपलं तर लाटून झालेलं आहे, आता आपण याच्या शंकरपाळ्या करूया। माझ्याकडे ही शंकरपाळ्या करायची चक्री आहे, ह्यानी मी करणार आहे शंकरपाळी। हे साइड्स आपण काढून घेऊया। हे आता आपलं दुसरी पोळी लाटून झालेली आहे। ही माझ्याकडे अशी शंकरपाळ्या कापायची चक्री आहे, ह्यानी मी करणार आहे। तुम्ही असेल तर करा, नाही तर मग ही करंजी करायची चक्री असते, त्यांनी पण करू शकता तुम्ही, नाहीतर सुरीनी कापायचं। मी आता ह्यानी करून दाखवते। हे पण आता करून झालेलं आहे आपलं, हे साईडचं काढून टाकायचं। आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपण तेल गरम झाले का बघूया। तेल गरम झालेलं आहे, तेल जास्त कडक पण गरम नाही करायचं आणि थंड पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं। तापलेलं आहे तेल चांगल्यापैकी, आपण आता शंकरपाळ्या घालूया। जास्त पण शंकरपाळ्या घालायच्या नाही त्याच्यामध्ये, थोड्या थोड्याच तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या भाजतात। आणि मोठा पण गॅस नाही ठेवायचा, मग आतमध्ये कच्चा राहतात आणि बाहेर भाजतात। हलवत राहायचं सारखं सारखं। होत आलेले आहेत, शंकरपाळ्यांना छान लेयर आलेलं आहे बघू शकता तुम्ही।
आपल्या शंकरपाळ्या छान तळून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। तेल पूर्ण निथळू द्यायचं, त्याच्यामधलं तेल ठेवायचं नाही। आपल्या खुसखुशी शंकरपाळ्या करून तयार झालेल्या आहेत, बघा तुम्ही छान झाले आहेत एकदम। तुम्ही अशा प्रकारे शंकरपाळ्या करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या त्या, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।